तिरुपती पद्मावती ब्रह्मोत्सवमध्ये माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातून पद्मशाली समाज बांधव 21 नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी सहभागी होणार आहे, अशी माहिती पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव संस्था यांनी पत्रकार परिषदेत दिली. तिरुपती व्यंकटेश्वर यांची पत्नी महालक्ष्मी देवी पद्मावती अम्मावारू या स्वतः मी पद्मशाली असा गर्भगृहातून आवाज देऊन पुरातन काळापासून साडी चोळी ओटी भरण्याचा पद्मशाली वंशीयांचा बहुमान कायम ठेवला. तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे. महालक्ष्मी पद्मावती देवी साडी चोळी ओटी भरण्याचा मान ब्रह्मोत्सवामध्ये सोलापूर पद्मशाली समाज बांधवांना मिळावा यासाठी सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सहकार्याने पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली. ही समिती शासन नोंदणीत आहे. या ब्रह्मोत्सव समितीतील पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी महापौर जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष गणेश पेनगोंडा, तिरुपती येथील पद्मावती देवी देवस्थानमचे उपकार्यकारी अधिकारी श्री गोविंद राजन यांची भेट घेऊन सोलापूर पद्मशाली समाजास यंदाचे ब्रह्मोत्सवामध्ये पद्मावती देवीस माहेरची साडी चोळी व ओटी भरण अर्पण करण्यास विनंती केली व त्या विनंतीस मान देऊन त्यांनी 21 नोव्हेंबर 2023 हा दिवस सोलापूरवरून पद्मशाली समाजास राखीव ठेवला. या ब्रह्मोत्सवामध्ये देवीस साडी चोळी व ओटी भरण्यासाठी जोडप्यांना मान मिळाला असून ब्रह्मोत्सवमध्ये भाग घेण्यासाठी पद्मशाली समाज बांधवांना उत्सवात भाग घेण्यासाठी पद्मावती देवी साडी चोळी अर्पण करण्याचा बहुमान व सौभाग्य प्राप्तीसाठी पद्मशाली बांधवांनी प्रति जोडपी ₹15,001 इतकी रक्कम जमा करावी व त्यामध्ये रेल्वे येणे जाणे रिझर्वेशन राहणे व बालाजी दर्शन आदींचा समावेश आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थापक जनार्दन कारंपुरी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत जनार्दन कारंपुरी, अंबादास बिंगी, नागेश सरगम, गणेश पेनगोंडा आदी उपस्थित होते. बालाजी हे पद्मशाली समाजाचे दावे ताम्रपटामध्ये म्युझियममध्ये ते सगळं ताम्रपट तुम्हालाही मी त्याचं ताम्रपट तुम्हाला दिलेलं आहे तर हे ताम्रपट दिलेलं आहे तर अनेक वर्षापासून तिथं म्युझियममध्ये आहे. आमचे बालाजी आमचे जावे आहेत आणि अलवेर मंगलमा म्हणजे पद्मावती कीर्तना कीर्तनो मंगलमा पट्टण म्हणजे अनादि काळापासून तिथं मंदिर आहे. तिथं आमचा पद्मशाली समाज बहुसंख्येने त्या परिसरामध्ये राहायचे पट्टूशी म्हणजे युवत सिंगची साडी विणणारा हा समाज त्यावेळेला इथल्या लोकांनी वाद उत्पन्न केला हे कोणाची प्रसंग त्यांनी आवडले हे त्या अनमया म्हणून प्रसिद्ध कवी आहेत त्या कवीचा नातू त्यांच्या मुखातनं अलवेली मंगमाने असं वजित केलं मी पद्मशाली समाजाची प्रकारे आहे म्हणून त्या काळी काना सुवर्ण काना आमचे लोक पट्टू साडी विणायचे त्या काळात एका पट्टू एक पट्टू साडीच्या मागं एक सुवर्ण काना घेऊन ती जुनी मंदिर हे आत्ता अस्तित्वात आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ती मंदिर पद्मशाली समाजाने श्रीकृष्ण देवरायांच्या काळामध्ये ते बांधलेलं आहे. याचे संपूर्ण ऐतिहासिक पुरावे पण आहेत त्या ठिकाणी. दरवर्षी आम्हाला आमच्या पद्मशाली समाजाला हे कार्तिक ब्रह्मोत्सवमध्ये आमच्या मुलीला बाहेरची साडी अर्पण करण्याचा एक बहुमान असतो तो बहुमान आम्हाला कार्तिक महिन्याच्या त्या ब्रह्मोत्सवामध्ये त्या देवस्थानी तिथं दिलेले त्या दिवशी आम्हाला ब्रेक दर्शन पण देतात. गाभाऱ्यामध्ये देवीपासून आम्हाला 5 फुटाच्या अंतरावर बसून आरती वगैरे करतात. आम्ही नेलेली साडी देवीच्या मांडीवर ठेवून त्यांना अर्पण करतात आणि आम्हाला तिथं प्रसाद देतात. ही अनादिकाळापासून चाललेली परंपरा आजही आम्ही मी 13 वर्षापूर्वी त्या म्हणजे पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्ष असताना बऱ्याच लोकांना नेलो त्यानंतर काही काळ खंड पडला मग इथले गणेश प्रकोणा अंबाजी मला सरगम बाकी ते इतर लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं साहेब तुम्ही नेला तर परत सुरू करा म्हणलं तर गेले 3 वर्षापासून आम्ही सुरू करतो. याही वर्षी आम्ही आम्हाला दिवाळीमध्ये 12 नोव्हेंबरला ऐन अमावस्येच्या पूजेच्या वेळी त्यांनी तारीख दिली होती म्हणून आमच्या इथं अमावस्या पूजा फार मोठ्या प्रमाणात करतात म्हणून आम्ही त्याला तारीख बदलून घेतली. त्यांनी 21 तारीख आम्हाला त्यांनी दिली आणि त्या दिवशी दुपारी म्हणजे आमच्या इथल्या पारंपरिक वाद्यांनी मेळा म्हणतात त्या वाद्यांनी त्यांची मिरवणूक मंदिरापर्यंत येणार आणि देवी पर आमचे आम्ही जेवढ्या साड्या घेतली पटून अर्पण करून देवीचा
ब्रेक दर्शन आम्हाला त्या दिवशी देण्याचा त्यांनी व्यवस्थांनी मान्य केलेला आहे. तर हे सगळ्यांना आपल्या मार्फत कोल्हापुरातल्या ह्याच्यावर पंतशाली समाजाला आपण जाणीव करावं. दरवर्षी तुम्ही करतातच, यावर्षी जरा दिवाळीमध्ये काही लोक दिवाळी आहे म्हणून मार्फत करतील म्हणून आम्ही भाऊबीजेच्या नंतरच ही तारीख ठेवू. एक वर्षापासून पद्मावती पंतशाली ब्रह्मोत्सव समितीसाठी आपण सोलापुरात जात होतो. तीन वर्षापूर्वी आपण जी पद्मशाली पद्मसमूह संस्था स्थापन केली, मागच्या अनेक वर्ष चालू असताना एक 10 वर्षामध्ये गॅप पडला होता. नंतर गणधर कारकुन साहेबांच्या मदतीने आम्ही ही संस्था स्थापन केली. मागच्या 2 वर्ष आता आम्ही जवळजवळ 100 लोकांना इथून दर्शन करायला घेऊन गेलो होतो. त्यात 50 जोडपे होते आणि पद्मशालीतर्फे साडी जोडीचा अर्पणचा कार्यक्रम आपला बहुमान आहे. तिरुपतीमध्ये तिरुपती बालाजी यांची धर्मपत्नी ही पद्मशाली समाजाची सुकन्या असल्यामुळे आपल्याला तो बहुमान मिळतो. आणि सोलापुरातून संपूर्ण भारतातून पद्मशाली समाज इथं साडी जोडी अर्पणसाठी ब्रह्मोत्सवमध्ये नोव्हेंबरच्या आसपास ब्रह्मोत्सव दरवर्षी त्यामध्ये एका दिवस आपल्याला मिळतो. आणि सोलापूरात यावेळी सोलापूरच्या पद्मशाली समाजासाठी 21 नोव्हेंबर रोजी आपल्याला तारीख मिळाली आहे. आणि त्या निमित्ताने आज 3 महिने अगोदरच आपण दर्शन तिकीट वगैरे अरेंजमेंट करावं वाटतंय. त्यामुळे आज सगळ्या प्रश्न आपण सगळ्यांना आणि मिळवण्यात येते की जास्तीत जास्त पद्मशाली समाज बांधव यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे.